पुरस्कार मानव द मैच पुरस्कार मानकरी ठरतो है। गया से गैसुद्दीन से एक मानव द मैच पुरस्कार मानकरी ठरतो है। पुनः एकदा विभाग अध्यक्ष सचिन देसाई साहेबांच्या माध्यमातून पुरस्कार दिला जाणार आहे। दोन वेगवेगळ्या स्पर्धा पार पडल्या, एक खुल्या गटाची एक स्थानिक गटाची। खुल्या गटाची स्पर्धा उमर इलेवन अंधेरी संघाने जिंकली, तर स्थानिक गटाची शिवडी मतदारसंघाची अभिनय नगरच्या राजाने ही स्पर्धा जिंकलेली आहे। अभिनय नगरच्या संघाने स्पर्धा जिंकलेली आहे। तर गैसुद्दीन शेख येतो मानव द मॅचचा मानकरी ठरतोय। मानकरी ठरतो या स्पर्धेतील अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच। तर सन्मानित उदय पवार साहेबांना विनंती, आपण देखील व्यासपीठावर यायचं। सन्मानित केले जात आहे आलेल्या तमाम कार्यकर्त्यांचा देखील सन्मान होतो या क्रीडा सोहळ्यासाठी। उदय पवार यांचा सन्मान होतो सचिन यशवंत गोळे साहेबांच्या माध्यमातून। सन्मानित केले जाते या क्रीडा नगरीमध्ये या क्रीडा सोहळ्यासाठी आलेल्या तमाम मान्यवरांचा, ज्यांनी ज्यांनी या क्रीडा स्पर्धेसाठी सहकार्य केलं जात आहे त्यांना सन्मानित केलं जाईल। तर मी पंचांना विनंती करील, ज्यांनी या स्पर्धेसाठी पंचांची कामगिरी पाहिली या पंचांना सन्मानित केलं जाणार आहे। विनंती करेल पंच कल्याणी घोरपडे सर सन्मानित केलं जाईल। संपूर्ण पॅनल उपस्थित राहते। अनिल आलेगावकर सर सिनियर पंचायत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय सुंदर कामगिरी त्यांची देखील राहिलेली आहे। तर सन्मानित केलं जाते अनिल आलेगावकर सरांना। आपण पाहू शकाल या मंचावर आमचे दुसरे पंच कल्याणी घोरपडे यांचा सन्मान इथे केला जातोय। टेनिस क्रिकेट विश्वातले अतिशय नावाजलेले फलंदाज राहुल इलेवन पर्यंत संघाच्या दरम्यान षटकार कोण मारणार, तर मात्र कल्याणी घोरपडे सर यांचं नाव सातत्याने यायचं, आता मात्र पंचांच्या भूमिकेत त्यांचा सन्मान होतोय। यानंतर सुशांत मांजरेकर सर अतिशय दिग्गज असे खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वाच्या माध्यमातून त्यांचा देखील सन्मान इथे केला जातोय आणि ते देखील खूप चांगले खेळाडू राहिलेत त्यांच्या क्रीडा विश्वामध्ये, त्यांचा सन्मान इथे होतोय। यानंतर परंतु शशी साठम सरांचा सन्मान केला जाणार आहे। एक दिग्गज खेळाडू म्हणून देखील त्यांनी कारकीर्द राहिली राहुल इलेवन पर्यायसाठी ठाण्याचे असणारे पंच त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि तदनंतर सन्मान या ठिकाणी केला जाईल अशा समालोचकाचा। गेली चार रात्री या ठिकाणी आपल्याला नवी मुंबईचा हा समालोचकाना तीन सितारा उपस्थित राहिला आणि आपल्या ज्ञानाने तमाम क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध केलं। पहिल्याच वर्षी या क्रीडा स्पर्धेसाठी जुडला गेला आपल्याशी आणि तमाम क्रिकेट रसिकांना खुश केलं। यानंतर मित्रांनो ज्याप्रमाणे मी समालोचक म्हणून भूमिका पार पाडली, परंतु या स्पर्धेमध्ये खरोखर ज्यांनी खूप मेहनत घेतली आणि या स्पर्धेसाठी सातत्याने समालोचन केलं चार दिवस चार रात्रीमध्ये, असे महाराष्ट्रातले एक दिग्गज समालोचक वन अँड ओनली चंद्रकांत शेटे चंदू यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा चंदू यांचं। यानंतर ज्यांनी 11 ते 12 वर्षे क्रिकेटवर अक्षरशः अधिराज्य गाजवलं साम्राज्य गाजवलं विश्व विक्रमादित्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि क्रिकेट जगतातला कर्णधार म्हणून देताच बादशाह म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे चंद्रकांत शिंदे चंद्रा यांचा सन्मान यानंतर आम्ही करणार आहोत। सन्मानित केले जाणार आहेत सन्मान्य अतिथींना जे जे उपस्थित राहिले या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून। वैयक्तिक पारितोषिकांकडे देखील आपण वळणार आहोत। प्रथमतः आपण
पारितोषिक वितरणाकडे बघणार आहोत। प्रथमचा स्थानिक गटातील शिवडी विधानसभा मतदार संघासाठी देखील आपण क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। तब्बल 16 संघ सहभागी झाले होते शिवडी विधानसभा मतदार संघातील। दरवर्षी प्रमाणे स्थानिक संघांना देखील आपण स्पर्धेमध्ये संघ स्थान देतो। स्थानिक खेळाडूंना देखील खेळण्याची संधी मिळावी आणि अति मागणी राहिली सातत्याने स्थानिक खेळाडूंची आणि त्यामुळे मात्र आपण 16 संघ सहभागी केले होते। खूप मोठ्या चर्चा रंगल्या नाक्यानाक्यावर या स्पर्धेमध्ये कोण विजयी होणार आणि त्या स्पर्धेमध्ये देखील रंगतदार स्पर्धा पार पडल्यानंतर अबुधाबी नगरचा राजा संघ हा विजयी झाला। तर शिवडी विधानसभेतील पारितोषिक वितरणाकडे निवळतोय। शिवडी विधानसभा मतदार संघातील या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट चित्ररक्षक हे पारितोषिक सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिकाकडे निवळतोय आणि या शिवडी विधानसभा मतदार संघातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक अशा गोलंदाजाला जाते। या मैदानावर खोऱ्याने धावा झाल्या, एकेका गोलंदाजाने 25-25, 30-30 धावा देखील खाल्ल्या, परंतु असा एक गोलंदाज होता ज्या गोलंदाजाने या स्पर्धेतील निर्धाव षटक देखील टाकलं होतं। शिवडी विधानसभातील या सचिन देसाई साहेबांना विनंती करील या क्रीडा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक आपण द्यायचे। अजय सरोज अबुधनगरचा राजा ठरतो या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी अजय सरोज। अजय सरोज बच्चा तदनंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट। तर तुम्ही पाहू शकाल सेंट्रल रेल्वेचं हे मैदान आणि या मैदानावर अक्षरशः धावांचा पाऊस पडला। आम्ही मगाशीच पिच रिपोर्ट मध्ये देखील म्हटलं होतं बॅट्समन खूप घातक होते या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज आपण सर्वप्रथम देतोय अजय सरोज यांना अभिनगरचा राजा या टीमच्या माध्यमातून आणि त्यानंतर आपण वळणार आहोत उत्कृष्ट फलंदाज। अक्षरशः धावांचा पाऊस पडला या स्पर्धेमध्ये आणि हे पारितोषिक जात आहे अंतरा काव्य संघाचा खेळाडू गणेश परब याला। शशांक नागवेकर साहेब यांना विनंती करणं आपल्या शुभ असते पारितोषिक आपण द्यायचं आहे। गणेश परब या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज तुम्ही पाहू शकाल 5,000 रुपये रोख व त्याचबरोबर त्याच्यासाठी आकर्षक असा चषक इथे दिला जातोय। या स्पर्धेच्या माध्यमातून खूप घातक फलंदाजी केली फलंदाज गणेश परब यांनी। 365 दिवस आठवणीत राहील ही स्पर्धा गणेशच्या। गणेश कशा प्रकारचं प्रदर्शन राहिलं या स्पर्धेमध्ये तुझं? नाही छान होतं प्रदर्शन माझं आणि मी माझा नैसर्गिक गेम खेळला, परंतु अंतरा कावलेवन संघाच्या माध्यमातून शेवटच्या मॅचचा आपण विचार केला तर फलंदाजी अक्षरशः ढासळलेली पाहायला मिळाली, निश्चित याची खंत असेल तुला। हो हो, परंतु बॅट्समन तू या स्पर्धेचा राहिला, 365 दिवस आठवणीत राहिलेली ही स्पर्धा असेल का शक्तीचे शक? हो नक्कीच। तर धन्यवाद तुमच्या पुढच्या प्रवासासाठी, तुम्हाला शुभेच्छा असतील गणेश परब। नेक्स्ट पारितोषिक तर अरविंद गावडे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष अरविंद गावडे साहेब आणि दक्षिण मुंबईचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आवाज म्हणून देखील ओळखले जातात साहेब आपले या ठिकाणी। या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित असणारा टेनिस बॉल क्रिकेट जो संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा क्रीडा सोहळा शक्तीचषक मध्ये हार्दिकचं स्वागत आहे। त्याचबरोबरीने वैयक्तिक पारितोषिक जे देतो त्याचबरोबरीने प्युमाचं टी शर्ट देखील प्रत्येक खेळाडूला दिलं जाणार गौरव शेट्टी यांच्या माध्यमातून एस जी ग्रुपचे। तर या स्पर्धेतील तदनंतरचा पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज या संपूर्ण शिवडी विधानसभा मतदारसंघातील जो गट खेळला गेला होता त्या स्पर्धेतील संपूर्ण स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज अर्थात स्पर्धेचा मानकरी ठरतोय अबुधाबी नगरचा राजा या संघाचा खेळाडू टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव नवनाथ गाढवे ठरतोय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी। आज मात्र पुन्हा एकदा टेनिस बॉल नवनाथ इन ऍक्शन असं म्हणूयात। 6 षटकारांची मालिका सकाळच्या सत्रात खेळली गेली आहे नवनाथ या मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये। नवनाथ इज बॅक असं म्हणावं लागेल, मध्यंतरीच्या काही काळ नवनाथ थोडस क्रिकेटपासून दूर गेला होता परंतु आगमन झालं मॅन ऑफ द सिरीज वर मुवर लगावतोय
अरविंद गावडे साहेबांच्या सोबत असते मानद सिरीज सन्मानकारी तर ठरवलं जाईल नमाद गाडवे एक मोठी उपलब्धी त्याच्यासाठी कारण एवढा मोठा व्यासपीठावर शक्ती चषकाचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय आंतर शिवडी मतदारसंघासाठी नवनाथजी काय म्हणाल काय म्हणाल या कारण मॅन ऑफ द सिरीज आहे नवनाथ अलीकडचे दोन वर्ष तू क्रिकेटपासून थोडस दूर गेला होता तर आता मात्र नवनाथ पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज काय नवनाथ तुमची प्रतिक्रिया असणार आहे परत एकदा असं चालू करावं वाटतंय क्रिकेट पण थोडा फिटनेसमुळे थोडा प्रॉब्लेम होते आणि ही क्रीडा स्पर्धा एक गट जो शिवडी विधानसभा मतदारसंघासाठी ठेवला होता गडसाहेबांनी त्याबद्दल काय म्हणशील आणि एकंदरीत स्पर्धेविषयी देखील स्पर्धा तर अतिशय खूप चांगलीच होती आणि ही शिवडी विधानसभा त्यांनी दरवर्षी करावी अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे पण नक्कीच पुन्हा कधीतरी बोलेन म्हणजे पुन्हा पुढल्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज त्यासाठी घ्यावं लागेल तर हे मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक ऊर्जा देऊन जाणार आहे नवनाथचं क्रिकेट पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात येताना देखील पाहायला मिळणार आहे आणि तर वैयक्तिक पारितोषिक तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तर तुम्ही पाहू शकाल शिवडी विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत रंगलेला क्रिकेटचा महासंग्राम 16 संघांनी सहभाग घेतला आणि या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरलाय अंतरा काव्या हा संघ यांनी व्यासपीठावर यायचं रोख रुपये 50,000 व त्याचबरोबर शक्ती ट्रॉफी 2017 तुम्हाला इथे प्रदान केली जाईल आमच्या मंचावर उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांच्या माध्यमातून संपूर्ण टीम यायचंय सर्वप्रथम शक्ती चषकाचा मोमेंटो तुम्हाला देण्यात येईल त्यानंतर 50,000 रुपये रोख बाबू मिलिंद कदम आपली मिलिंद कदम आणि तुम्ही कदाचित वाट नाव घेण्याची वाट पाहत होता की काय कारण तुमचा वाटा या संघात मोलाचा आहे सर्वांची लाडकी खेळाडू आहेत आपण देखील यायचंय सन्मानित केलं जातंय या प्रत्येक खेळाडूला सन्मान चिन्ह दिलं जात आहे या स्पर्धेतील नुसतं विजेतेपद उपविजेतेपद मिळवलं आहे या स्पर्धेतील या संघाने अंतर काव्य संघाने या स्पर्धेचं उपविजेतेपद आणि त्यामध्ये 50,000 रुपये रोख व त्याचबरोबर आकर्षक असा चषक इथे देण्यात येईल शक्ती ट्रॉफी 2017 आणि तुम्ही पाहू शकाल आमच्या मंचावर ही शक्ती ट्रॉफी प्रदान केली जाते अंतरा काव्य 11 संघाला एकदा जोरदार टाळा वाजवा मित्रांनो या टीमसाठी अंतरा काव्य परळ हा संघ इथे उपविजेतेपद संपादन करतोय एकदा जोरदार आवाज येईल परळचा राजाचा परळच्या राजाचा वेल प्लेड अंतरा काव्य 11 संघ यानंतर अंतिम विजेतेपद आपल्याला पाहायला मिळतंय कुठे गेलंय आणि अंतिम विजेतेपद शिवडी विधानसभा मतदारसंघा साठीच्या खेळाडूंसाठी असणारा अंतिम विजेतेपद जात आहे अभुदयनगर काळा चौकीला अभुदयनगरच्या राजाचा संघ विजय होत आहे दिलीप गलसानी कंपनी या ठिकाणी यायचंय अभुदयनगरचा राजाचा संघ विजयी ठरतो या स्पर्धेमध्ये तब्बल 1,00,000 मोल या ठिकाणी दिलं जातं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित असणारा हा करंडक अंतर शिवडी विधानसभा मतदारसंघातील 1,00,000 मोल जाते काळा चौकीला अभुदयनगरच्या राजा या संघाला विनंती सर्व संघाने नवनाथजी गाडवे असतील बंटी असतील सिद्धेश भोसले असतील या सर्वांचा काळ ही कामगिरी सुरेख राहिलेली आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून गुरुप्रसाद पांचाळ श्री गोलंदाजी पाहायला मिळाली गुरुप्रसाद पांचाळ यांची देखील या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी या क्रीडा स्पर्धेमध्ये आपला खारीचा वाटा उचलला ऐतिहासिक कामगिरी असणार आहे आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट असणार आहे ही कारण ऐतिहासिक विजेतेपद 1,00,000 मोल शिवडी विधानसभा मतदारसंघातील कुठे जात आहे तर ते काळा चौकीला जात आहे अभुदयनगरच्या राजाला जात आहे या प्रत्येक खेळाडूचा सन्मान केला जात आहे सन्मानित केलं जात आहे या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून 1,00,000 मोल जात आहे अभुदयनगरच्या राजाला अभुदयनगरच्या राजाचा तर 1,00,000 रुपयाचं तब्बल पारितोषिक अभुदयनगरचा राजा या संघाचं शिवडी विधानसभा मतदारसंघातील शक्ती चषकातील विजेता ठरतो हा संघ प्रत्येकासाठी आठवणीचा क्षण असणार आहे हा मोमेंट देखील आपण जपून ठेवू कारण 1,00,000ची स्पर्धा जिंकली होती आमच्या संघाने त्याच्यामध्ये आमचा सहभाग मोलाचा होता हा प्रत्येक संघ प्रत्येक या संघातील प्रत्येक खेळाडू मनात ठेवील बोला
तर तुम्ही पाहू शकाल शक्ती चषक 2017 चा बक्षीस वितरण सोहळा आपण पार पाडतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। परंतु या स्पर्धेमध्ये ज्या सर्वांनी या स्पर्धा सफल होण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली होती त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। परंतु मित्रांनो, समालोचक या नात्याने नवंबरचे उपेश मात्र यांनी देखील समालोचन केलं, त्यांचा देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून इथे व्यक्त करतोय। येणाऱ्या पुढच्या हंगामामध्ये शक्ती चषक पुन्हा एकदा याच महासंग्रामाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल आदरणीय सचिन यशवंत गोयल साहेब यांच्या माध्यमातून। अशाच प्रकारची एक आगळी वेगळी स्पर्धा तुमच्या समोर घेऊन येतील। आणि त्याचबरोबर ज्या कार्यकर्त्यांनी या स्पर्धेसाठी मेहनत घेतली होती यश शुभम आपण या व्यासपीठावर आपला सन्मान केला जाईल। यश शुभम सर्व जे लहान मुलं बॉक्सच्या माध्यमातून जेवण इथे प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत होते या सर्वांनी आपल्या या मंचावर तुम्हाला सर्वांचा सन्मान केला जाईल। ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये तुमचा देखील खारीचा वाटा आहे, प्रत्येकाने जायचं अहिनीमध्ये आणि तुमचा देखील सन्मान केला जातोय। तर याला म्हणतात आयोजन। प्रत्येक लहान चिमुरड्याचा देखील ज्याने या स्पर्धेसाठी सहभाग घेतला त्यांचा सन्मान केला जाईल। शुभम यांचा सन्मान यानंतर होईल। आदित्य यांचा सन्मान यानंतर केला जाईल। सौरभ यांचा यानंतर सन्मान केला जाईल। संदीप यानंतर याचा सन्मान केला जाईल। नवीन याचा सन्मान इथे केला जाईल। भरत याचा सन्मान इथे केला जाईल। विनायक याचा सन्मान इथे केला जाईल। ओंकार याचा इथे सन्मान केला जाईल। गणेश याचा इथे सन्मान केला जाईल। हितेन याचा इथे सन्मान केला जाईल। खरोखर खूप चांगलं सहकार्य तुमच्या माध्यमातून राहिलंय, तुमच्या या मेहनतीला आमच्या माध्यमातून खरोखर ही यशाची पावती तुमची देखील आहे, या मेहनतीच्या माध्यमातून तुमचा आभार। परंतु मित्रांनो, खऱ्या अर्थाने या क्रीडा स्पर्धेमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे सचिन यशवंत गोळे साहेबांच्या बरोबरीने त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो। रवी चेंदवनकर आणि महेश चेंदवनकर या दोन बंधूंचा सन्मान केला जाणार आहे। टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील मातब्बर खेळाडू संपूर्ण महाराष्ट्रभर या परळ परिसराचं नाव फलंदाजीच्या जोरावर नेलं आणि आयोजन करत असताना एकदम जोरदार टाळ्या एकारी स्पर्धा खऱ्या अर्थाने या दोन दोघांच्या दोन बंधूंच्या कारण या दोन ज्या बंधूंच्या जोड्या ज्या महाराष्ट्रात सुपर हिट आहेत त्यामध्ये रवी चंद्रनकर आणि महेश चंद्रकर अर्थातच बुमरू आणि लारा ही जोडी संपूर्ण महाराष्ट्रभर फेमस आहे। आणि आज मात्र आयोजनामध्ये दाखवून दिलं आम्ही नुसतं क्रिकेट खेळत नाही तर नंबर वनचं आयोजन देखील करू शकतो असं या दोन बंधूंनी दाखवून दिलंय। सन्मानित केलं जातं महेश चंद्रकर आणि त्यानंतर रवी चंद्रकर। परंतु चंदू सर, ज्याप्रमाणे या दोन बंधूंची भूमिका राहिली आहे, एक नाव अजूनही माझ्या लक्षात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, रुपेश सुर्वे यांचा सन्मान झालाच पाहिजे या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण त्यांच्या माध्यमातून देखील खूप मोठी मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून घेण्यात आली, त्यांचा देखील सन्मान इथे केला जातोय। तसेच सागर भारती यांना देखील विनंती करेल आपण यायचं, आपला देखील या क्रीडा स्पर्धेसाठी मोलाचा वाटा होता। सागर भारती तर गणेशजी महाडेश्वर आमच्या बरोबरीने समालोचन देखील करण्याचं या ठिकाणी त्यांचं समालोचन देखील आम्ही ऐकलं स्थानिक स्पर्धेच्या माध्यमातून। विनंती गणेश महाडेश्वरजी आपण देखील या ठिकाणी यायचं। गणेशजी महाडेश्वर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून शिवडी विधानसभा मतदारसंघातील स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय चांगलं समालोचन त्यांनी केलं, सन्मानित केलं जाते सागर भारते। हे सर्व व्यक्तिमत्व सचिन गोळे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून या कार्यक्रमामध्ये भाग घेत असतात। एखादी स्पर्धा यशस्वी करायची म्हणजे तर या सर्वांचं योगदान मोलाचं असतं। गणेशजी महाडेश्वर यांचा सन्मान केला जातो। यानंतर योगेश यादव साहेब यांचा सन्मान इथे केला जाईल, त्यांचं देखील खूप चांगलं सहकार्य राहिलंय, त्यांचा सन्मान इथे केला जाईल। योगेश यादव यांचा सन्मान इथे आम्ही करतोय। यानंतर राजेंद्र पटेल साहेब शाखाध्यक्ष आमच्या मंचावर उपस्थित झाले, त्यांचा सन्मान इथे केला जाईल। आपलं हार्दिक स्वागत आहे राजेंद्र पटेल साहेब। राजेंद्र पटेल साहेब यांचा सन्मान आपल्याला करायचंय। सचिनजी गोयल साहेब शाखाध्यक्ष राजेंद्र पटेल साहेब आपलं हार्दिक स्वागत। सागर पावले आपण देखील यायचे, आपला देखील सन्मान केला जातो या ठिकाणी। तर अनिल सरफरे यांना विनंती करेल आपण यायचं। चार दिवस गुणलेखनाची भूमिका ज्यांनी निभावली अनिलजी सरफरे,
यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। अनिलजी सरपरे आपण देखील यायचे आणि लवकर या। चार दिवस गुणलेखक आणि मुंबईतील देखील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हे व्यक्तिमत्व गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये तरायचं पाहायला मिळत असतं। अनिलजी सरपरे एक साई इलेव्हन संघाचे खेळाडू देखील आहेत, तरायचं नाव ते गुणलेखक म्हणून सध्या करताना पाहायला मिळतात। अनिलजी सरपरे त्यांचा सन्मान केला जातो। त्यानंतर मी 70-70 स्पोर्टचे प्रतिनिधी विनंती आपण यायचंय। या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून 200 देशांमध्ये स्पर्धा पाहिली गेली आणि या स्पर्धेच्या ज्यांच्या माध्यमातून 6 कॅमेऱ्यानिशी या स्पर्धेचं चित्रण लाईव्ह केलं गेलं। साहेब तारीफ सय्यद आपण अथवा आपला कोणताही प्रतिनिधी या ठिकाणी यायचंय। त्याचबरोबर या संदीप अर्थात डॉन अलिबागची जी टीम होती चित्रण करणारे लाईव्ह, त्यांना देखील विनंती, संपूर्ण टीम निशी आपण व्यासपीठावर यायचं विनंती आहे। आपण देखील लाईव्ह चित्रण ही क्रीडा स्पर्धा अलिबाग रोहा आणि मुरुड या तालुक्यांमध्ये संपूर्ण केबल नेटवर्किंगच्या माध्यमातून लाईव्ह दाखवली गेली आणि पाहिली देखील गेली तिकडे प्रत्येक घराघरामध्ये। तर परवाच्या दिवशी ही क्रीडा स्पर्धा सर्व प्रतिनिधी यायचंय कॅमेरामन सोडून। या क्रीडा स्पर्धेत मुंबई शहरात अलिबागचे हे सर्व युवक दाखल झाले या क्रीडा स्पर्धा टिपण्यासाठी आणि अतिशय सुंदर चित्रण अतिशय चांगली क्वालिटी यांच्या कामाची पाहायला मिळाली। संदीप सर हाय डेफिनेशन कॅमेराच्या माध्यमातून हे संपूर्ण क्षण टिपले गेले। 1080 जी क्वालिटी असते युट्यूबची त्या क्वालिटीच्या माध्यमातून घर बसला तुम्ही थेट प्रक्षेपण पाहिलं आपल्या टीव्ही सेटवर। आपल्याकडे प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे, आपल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून घर बसला तुम्ही ही स्पर्धा अनुभवली 70-70 स्पोर्ट्स। त्याचबरोबर अलिबागचे संदीप डॉन तुमचं आभार आम्ही व्यक्त करतोय। तर 70-70 स्पोर्ट तारीफ जी सय्यद आपल्या कोणी प्रतिनिधी आपण असाल किंवा आपला प्रतिनिधी असेल तर आपण देखील कादीर त्यांचे बंधू कादीर सय्यद या ठिकाणी त्यांना विनंती आहे। कासिद आपण व्यासपीठावर यायचंय। तर इंटर विभागातील शिस्तबद्ध संघ हे पारितोषिक जात आहे। श्री श्रीमंत समर्थ अमित महाडेश्वर या संघाचे संघनायक आहेत, त्यांना हे पारितोषिक जात आहे। शिस्तबद्ध संघ इंटर विभागातील हे पारितोषिक श्री श्रीमंत समर्थ पेरू कंपाऊंड लालबागचा संघ आहे। त्यांची कामगिरी देखील मुंबईतील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहायला मिळते। याही स्पर्धेमध्ये तब्बल 118 धावा उभारले गेले होते परंतु संघ पराभूत झाला, परंतु त्यांच्या संघाने प्रभावित केलं होतं आणि या स्पर्धेतील शिस्तबद्ध पारितोषिक दिलं जात आहे। श्री श्रीमंत समर्थ पेरू कंपाऊंड लालबाग या संघाचे अमितजी माडेश्वर यांना फेअर प्ले अवॉर्ड इथे मात्र जातोय ज्याप्रमाणे आयपीएल मध्ये दिला जातो आणि या संघाच्या माध्यमातून शिस्तीचं प्रदर्शन केलं गेलं, तुमचं देखील आभार व्यक्त करतो। दोन्ही टीम समोर यायचंय। सतीश पठारे आपली संपूर्ण टीम येऊन समोर यायचंय, संपूर्ण टीम येऊन आणि उमर खान हॅलो आपली संपूर्ण टीम येऊन या ठिकाणी यायचंय। हा क्रीडा सोहळा तुमच्यासाठी आहे, एक मोठी क्रीडा स्पर्धेचं सांगता होते। शक्ती चषक तब्बल 7 लाखाची बक्षीस, कोण जिंकणार ही चर्चा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये रंगली होती आणि ह्या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे। आणि ही क्रीडा स्पर्धा अंधेरीच्या उमर इलेव्हनने तसेच अंबरनाथच्या शिवशक्ती पाले एकत्रितपणे जिंकली। हकीम शेख यांच्या चेहऱ्यावर आज मात्र आनंद असणार आहे कारण सकाळीच आमची काहीतरी चर्चा झाली होती। ही क्रीडा स्पर्धा जिंकली संघाने, संपूर्ण टीम घेऊन समोर यायचंय। त्याचबरोबर मी विजय पवले आपल्या देखील संपूर्ण टीमला घेऊन समोर यायचंय। या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकांकडे आपण वळणार आहोत। या स्पर्धेतील संपूर्ण टीम घेऊन व्यासपीठावर यायचंय पहिल्यांदा। वैयक्तिक पारितोषिकांकडे कुणालजी आपण वळूयात। या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक जात आहे। ज्या गोलंदाजाने अप्रतिम कामगिरी केली त्या गोलंदाजाला सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक जात आहे। या स्पर्धे संपूर्ण स्पर्धेवर आपल्या नावाचा ठसा देखील उमटवला आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक जात आहे नवीन कश्यप याला। या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक जात आहे नवीन कश्यप। या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय। 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून। आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरतोय नवीन कश्यप। पहिली हॅट्रिक देखील घेण्याचा मान ठरला होता नवीन कश्यप। तब्बल 10,000 रुपयाचं माफ करा 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे।
नवीन आप गेंदबाज यहाँ पर चुने गए हो इस प्रतियोगिता में, कैसा रहा इस साल इस शक्ति ट्रॉफी में आपका प्रदर्शन? अच्छा रहा, अभी मैं फर्स्ट बार मुंबई आया हूँ तो अच्छा लगा खेल के, यहाँ का टूर्नामेंट बहुत ही अच्छा लगा। पहली बार मुंबई आए हो और पहली बार में गेंदबाज, क्या कहोगे? वो मतलब कि फर्स्ट बार मैं मतलब आया हूँ ना मुंबई, मतलब पहली बार यहाँ खेला। वो तो मैं बोल रहा हूँ, आप पहली बार आए और पहली बार में गेंदबाजी का आप ये ट्रॉफी जीत के यहाँ से जा रहे हो, कैसा लग रहा है? घर जाके क्या कहोगे, कैसा था यहाँ का आयोजन? बहुत अच्छा लग रहा है, शायद घर वाले भी देख रहे होंगे। आज आपको 10,000 रुपए दिए जा रहे हैं इस मंच के ऊपर, ये 10,000 आपके लिए आपके फैमिली के लिए काफी बड़ा योगदान रहेगा। हाँ कुछ तो रहेगा। थैंक यू बोलपेट, काफी अच्छी गेंदबाजी आपने की इस प्रतियोगिता में। कहा होता है यह स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज नवीन कश्यप, या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक जात आहे। टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा सुपरस्टार अर्थातच कृष्ण सातपुते याला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान जात आहे, त्याच्या वतीने हे पारितोषिक विजय पावली स्वीकारतील आणि हे पारितोषिक दिले जाणार आहे ते अरविंद गावडे साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिले जाईल। महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष विजय पावले पारितोषिक कृष्णाच्या वतीने हे पारितोषिक स्वीकारतो, सांगलीचा विजय पावले हे पारितोषिक स्वीकारतो कृष्णाच्या माध्यमातून। शक्ती चषक आणि मॅन ऑफ द सिरीज कुणाजी 20,000 रुपयाचे तब्बल पारितोषिक दिले जाणार आहे। मॅन ऑफ द सिरीज अर्थातच ही स्पर्धा कुणाच्या नावे झाली, कुणाला या स्पर्धेचं तब्बल 20,000 रुपयाचं मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक जात आहे, ही मात्र चर्चा दोन्ही संघांमध्ये रंगली असणार आहे आणि मॅन ऑफ द सिरीजचा मान कोणी ठरतोय या संपूर्ण स्पर्धेवर अधिराज्य गाजवणार आहे। मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा एनी गेस, भरपूर नाव येत आहेत, विशालचं नाव येत आहे, दुसऱ्या बाजूने प्रतिकिलन पुणे संघाचे देखील खेळाडू ओरडतायत, कुठला खेळाडू असेल, कुठला खेळाडू असेल, कुठला खेळाडू असेल, या प्रश्नाचं उत्तर तुमच्या समोर। या मॅचचा मॅन ऑफ द सिरीज जातो, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय पुन्हा एकदा भिवंडीचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी गया शेख ठरतोय या मॅचचा या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज। खेळांनी मात्र तमाम क्रिकेट रसिकांना खुश केलं आणि या संपूर्ण स्पर्धेवर आपल्या नावाचा ठसा, आपल्या नावाची मोहर उमटवतोय, तब्बल 20,000 रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय जयसिद्धीन शेख। मॅन ऑफ द सिरीज एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये घेतला जात आहे, आनंद गगनात कदाचित रवी खालून म्हणतात की हसा देखील हसतात कमी, कारण समोरच्याला रडवलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये या जयसिद्धीने। जयसिद्धीन भिवंडी से आप बिलोंग करते हो, वहां का स्थानिक क्रिकेट बहुत बढ़िया खेला जाता है और वहां पर आप ज्यादातर से खेलते हो, मुंबई में आप कम आते हो क्रिकेट खेलने के लिए, लेकिन आप आए, आपकी एंट्री बेमिसाल रही इस शक्ति ट्रॉफी में, एंट्री इतनी बढ़िया थी कि आपने इस प्रतियोगिता का सर्वश्रेष्ठ खिलाड़ी होने का यहाँ पर पुरस्कार जीता, 20,000 रुपया आपको मिला और ये बढ़िया सी ट्रॉफी, क्या कहना चाहोगे इस आयोजनकर्ता के बारे में, सचिन गोयल साहब के बारे में? पहले तो बहुत बहुत शुक्रिया करना चाहूंगा सबका, जो कि शक्ति जगह हमारा सपना था आज पूरा हो गया है और मैं टीम को काफी मुबारकबाद देना चाहूंगा कि मेरे को प्रमोट किया आगे खेलने के लिए, उसके लिए थैंक कहना चाहूंगा। और भिवंडी में मेरे को काफी सीरीज मिला है, लेकिन पूरे महाराष्ट्र में मतलब इतना बड़ा टूर्नामेंट में सीरीज मिलना मेरे बहुत बड़ी बात है। क्या ये ट्रॉफी वाली सीरीज आपके लिए स्पेशल है? बिल्कुल बहुत बड़ी स्पेशल है, क्योंकि मेगा इवेंट था ये बॉम्बे का अपने, तो उसमें सीरीज मिलना मेरे को बहुत बड़ी बात है मेरे लिए। जसे हा होता जसे दिन से एक जोरदार ठराव याच्यासाठी झाला पाहिजे, उमर इलेवन संघाच्या अर्थात शिवशक्ती पाले संघाच्या विजयामध्ये मोलाचा वाटा त्याचा राहिलेला आहे। तदनंतर द्वितीय क्रमांकासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करील या स्पर्धेतील हा एक शिस्तबद्ध हे पारितोषिक या स्पर्धेतील दांडी पालकरचा स्टार सीसी दांडी पालकर या संघाला दिलं गेलं होतं,
परंतु ते पारितोषिक स्वीकारण्यासाठी त्यांना या ठिकाणी आमंत्रित देखील करण्यात आलं होतं, परंतु तो संघ उपस्थित राहिला नाही म्हणून ते पारितोषिक आपण देणार नाहीये, परंतु त्यांच्या खेळाने सर्वांना प्रभावित केलं होतं. शिस्तबद्ध संघ दांडी फलकडला जातोय. तर इतरनंतर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक शक्ती चषकाचा अंतिम उपविजेता तब्बल 2 लाख रुपयाचं पारितोषिक. महाराष्ट्र टेनिस नव्हे तर भारताच्या टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव, अर्थातच पुन्हा या संघाने दुबईला झालेली 25 लाखाची स्पर्धा जिंकली, या संघाने 12 लाखाची स्पर्धा कतारमध्ये संघ झालेली जिंकली, या संघाने 20 लाखाची स्पर्धा उडपी कर्नाटकला जिंकली आणि या ठिकाणी मात्र मुंबईत पराभूत होतोय. द्वितीय क्रमांकावर समाधान मानावं लागते पुण्याचा. प्रतीक अर्थातच डिंग डॉंग पुणे उपविजेता ठरतो या स्पर्धेतील. सतीश पठारे उपस्थित सर्वांना सन्मानित या ठिकाणी केलं जाणार आहे. विजय पावले संघाचा संघनायक उपविजेता ठरतोय पुण्याचा डिंग डॉंग पुण्याचा प्रतीक अफजल शेख आणि कंपनी. उपविजेते पदाचा हा मान मिळतो 2 लाखाचं तब्बल बक्षीस. मोठी उपलब्धी आहे प्रतीक संघासाठी कारण मुंबई शहरामध्ये अजूनही मोठ्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये डिंग डॉंग आहे आणि तो दुष्काळ याही स्पर्धेमध्ये विजेतेपदाचा संपलेला नाहीये. बरोबर चंदू सर, अजूनही दुष्काळ सातत्याने पाहायला मिळतोय कारण अजूनही विजेता संघ राहिला नाहीये प्रतीक इलेव्हन पुणे आज संघ. परंतु चांगला खेळ तुम्ही दाखवला, तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. उमर इलेव्हन यांच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे मित्रांनो, एक संघ पराभूत झाला म्हणूनच तुम्ही जिंकला. तर शिस्तबद्ध संघ पारितोषिक आपण घोषित केलं होतं दांडी पालघर संघाला, स्टार सीसी आणि त्या संपूर्ण संघाला आमंत्रित देखील केलं होतं, परंतु तो संघ या ठिकाणी उपस्थित राहिला नाही म्हणून त्या संघाला आपण हे पारितोषिक देणार नाही आहोत. कारण संपूर्ण संघ या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं होतं, आयोजकांनी तसं ठरवलं होतं आणि सूचना देखील दिल्या होत्या म्हणून त्यांचा कॅप्टन या ठिकाणी आमंत्रित केला देखील गेला होता. त्याने देखील येण्याचं आश्वासन दिलं होतं आणि आश्वासन देऊन देखील तो संघ या ठिकाणी उपस्थित झाला नाही. खेळ जरूर चांगला केला परंतु नियम सर्वांना सारखे असणार आहेत. या अतिशय कडक शिस्तीमध्ये आणि कडक डिसिजन देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण घेतले, अतिशय कडक शिस्तीमध्ये क्रीडा स्पर्धा पार पडली आणि तो शिस्त आपण जो पारितोषिक शिस्तबद्ध संघाचा देखील देणार नाही आहोत कारण त्यांनी उपस्थिती दाखवली नाही. तर या स्पर्धेच्या अंतिम विजेतेपदाच्या दिशेने जाण्याच्या अगोदर मी ज्यांच्या संकल्पनेतून कारण या स्पर्धेचा जो प्रवास आहे सुरुवात या स्पर्धेविषयी 2 शब्द मीच बोलील कारण त्यांनी टेनिस बॉल क्रिकेट स्वतः चांगले खेळलेला आहे. त्यांच्या संकल्पनेतून क्रीडा स्पर्धा साकार झाली, काहीतरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये करायचंय म्हणून हा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला. स्थानिक खेळाडूंना देखील संधी मिळाली. तर सचिन देसाई साहेबांना विनंती करेल 2 शब्द आणि अरविंद गावडे साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत. तर मी अरविंद गावडे साहेबांना पहिल्यांदा विनंती करेल. उप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष आहेत गावडे साहेब, आपल्यास विनंती करेल 2 शब्दांचं मार्गदर्शन. महाराष्ट्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा सोहळा आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी क्रीडा स्पर्धा शक्ती चषकामध्ये. माझं जे बोलायचं ते तूच बोलून गेलं. खरोखरच सचिनला आणि त्यांच्या सर्व मित्रांना शुभेच्छा देईल. तर खरोखर ह्या स्पर्धेस जर ज्याप्रमाणे ज्या स्पर्धेला सुरुवात झाली एक मर्यादित होती पूर्वी स्थानिक संघांसाठी, या स्पर्धेला गेल्या वर्षीपासून एक मोठं रूप देण्यात आलं. नुसतं रूप देण्यात आलं नाही तर यावर्षी या स्पर्धेमध्ये कलकत्त्याचा संघ सहभागी झाला. यावर्षी उत्तर प्रदेशचे खेळाडू आले, दिल्लीचे खेळाडू आले या स्पर्धेमध्ये. यावर्षी विदर्भातील खेळाडू अमरावतीपासून आले, गुजरातमधून खेळाडू आले, म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानाने या डोक्यावर घेतली आणि संपूर्ण हिंदुस्थानाचं लक्ष लागलेली स्पर्धा. त्या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकापर्यंत 4 दिवस जेवणाचे पॅकेज देखील पोहोचवले गेले, खूप मोठी उपलब्धी होती. आणि अशा या कार्याला सचिन गोळे साहेबांच्या लाख लाख सलाम. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. असं व्यक्तिमत्व आज मात्र परळ नगरी टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये संपूर्ण जगाने आयोजन काय असतं परळचं, आयोजन काय असतं सचिन गोळे साहेबांचं आणि आयोजन काय असतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं, ते मात्र सचिन यशवंत गोळे साहेबांच्या माध्यमातून जगाने पाहिलेलं आहे. आणि यशस्वी क्रीडा स्पर्धेची सांगता या वर्षीसाठी होते परंतु पुढच्या वर्षी पुन्हा एक मोठी स्पर्धा ते जरूर घेऊन येतील. तर मी घेऊन जातो तुम्हाला अंतिम विजेतेपदाकडे. उमर इलेव्हन अंधेरी संघाच्या कर्णधार आणि संपूर्ण खेळाडूंना विनंती करेल शिवशक्ती पाले. उमर इलेव्हन अंधेरी 3 लाखाचं प्रथम पारितोषिक हिंदुस्थानातील मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक अर्थात शक्ती चषकाचं या वर्षीचा मान जातोय अंधेरीच्या.
अंधेरीच्या उमर 11 संघाला जो मी प्रतीक्षित होता मोठ्या विजयाचा आणि तो विजय साकारला जातो उमर यांच्याकडून अशरफ अनिकेत साना उस्मान पटेल हकीमबाई मास्टरमाइंड त्याचबरोबरने जसुद्दीन शेख त्याचबरोबरने आमिर दाफेदार निकुल जुपारेल रवी लिंगाला त्याचबरोबरने उत्तर प्रदेशचे सर्व खेळाडू नवीन असतील धीरज असतील विशाल असतील या सर्वांचं कौतुक या ठिकाणी होत आहे आणि या शक्ती चषकावर नाव कोरलं जात आहे अंधेरीचं नाव कोरलं जात आहे अंबरनाथचं नाव कोरलं जात आहे उमरचं नाव कोरलं जात आहे हकीमचं नाव कोरलं जाते सुखदेव मडवी यांचं आणि या 2017 शक्ती करंडकाचा मान जातोय अंधेरीच्या उमर 11 अर्थातच शिवशक्ती पाले या संघाला विजयी ठरतो या स्पर्धेवर आपल्या नावाचा ठसा उमटवला जातो उमर यांच्या माध्यमातून वेल प्लेड उमर 11 अतिशय खेळ आणि भल्या भल्या स्पर्धा महाराष्ट्रातील जिंकत असताना याही स्पर्धेवर आपलं नाव कोरलं जात आहे आणि ज्यांचं स्वप्न होतं की शक्ती चषक जिंकावं उमर कर्णधार काय म्हणशील या विजेतेपद तू करून दाखवलंयस जगाला दाखवलंय उमर आल्यानंतर काय होतं आणि माझी टीम काय आहे काय म्हणशील उमर या विजेतेपदाबद्दल सबसे पहले मैं तो सचिन सर को थैंक यू कहूंगा जब ये मुंबई रायगढ़ का जब मैच हो रहा था तभी हम लोग इवेंट किए थे सर को बोला भी था सर हम लोग नेक्स्ट टाइम लास्ट टाइम हार गए थे एक गलती से वो गलती हम लोग पूरी करेंगे और यहाँ पर हम लोग ने गलती का मौका ही नहीं दिया आणि जे आपण प्रोमो केला होता फिल्म सिटी मध्ये त्याबद्दल देखील काय म्हणशील कारण टेनिस क्रिकेट मध्ये एक वेगळी संकल्पना पहिल्यांदा पाहायला मिळाली अशाही गोष्टी टेनिस क्रिकेट मध्ये होतात या संपूर्ण महाराष्ट्राच्या ध्यानी आलेल्या आहेत आणि ते त्यांनी केलं त्याबद्दल देखील काय म्हणशील वो जो इव्हेंट मे भी हम लोग ने बहुत मस्ती मजाक भी हुई बहुत मजा आता उनमें उनको बोला था सर को कि सर हम लोग तो गलती करने नहीं वाले और ये टूर्नामेंट सचिन सर बहुत ही अच्छी गया बहुत तरीके से अच्छे से हुआ जो स्टार्टिंग में जो ओपनिंग हुआ इसका उसमें तो बहुत ही मजा आया मुंबई पुणे मुंबई वर्सेज रायगढ़ नेक्स्ट टाइम चाहूंगा कि मुंबई वर्सेज पुणे हो भी क्या बात है उमर गलती की गुंजाइश नहीं थी लेकिन जब प्रोमो चल रहा था तभी किसने क्या क्या गलतियां की थी और आपने कौन सी गलती की थी गलती तो बहुत हो रही थी कैमरे को देख के सर ने तो पहले 2-3 बार हम लोग को कट हुआ एडिट हुआ उसमें हम लोग बात भी नहीं कर पा रहे थे जो फनी मोमेंट आया वो सबको सर ने कॉन्फिडेंस दिलाया सचिन सर ने और हम लोग को अच्छे से हुआ फिर तर उमर ने आव्हान दिलं होतं की मुंबई पुणे आम्ही पुण्याला आता आव्हान देतोय आणि ते सचिन साहेबांनी मान्य केलंय पुढल्या वर्षी याच मैदानात मुंबई वर्सेस पुणे सामना असणार आहे पुणेरी पुणेकर मुंबईत मुंबई पुणे सामना खेळण्यासाठी शक्ती चषकात 2018 मध्ये दाखल होतील तर आम्ही वाट पाहणार आहोत संपूर्ण वर्षभर शक्ती चषकाची पुढल्या वर्षी एक मोठा क्रीडा सोहळा प्रेक्षकांना तुमच्या भेटीला येणार आहे तर तसेच ओम सर आपण देखील या ठिकाणी यायचंय या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मोलाचं योगदान होतं ओम ओम सरजी तर पुढच्या वर्षी मित्रांनो आतुरतेने पुन्हा एकदा आपल्याला वाट असेल या शक्ती चषक 2018 त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला लढत पाहिजे